आज आपण पायथॉनमध्ये प्रोग्रामिंगचं एक उदाहरण पाहू. बर्थडेसाठी आलेल्या मुलांना चॉकलेट्स वाटायची असतील तर एकूण मुलांची संख्या आणि चॉकलेट्सची संख्या पाहून प्रत्येक मुलाला किती चॉकलेट्स देता येतील हे आपल्याला मोजायचे आहे. तर याच्यासाठी आपण इनपुट फंक्शनचा वापर करू आणि बर्थडेसाठी आलेल्या मित्रांची संख्या आणि उपलब्ध असलेल्या चॉकलेट्सची संख्या आपण युजरकडून इनपुट करू आणि त्याच्यानंतर प्रत्येक मुलाच्या वाट्याला किती चॉकलेट्स येतील हे मोजण्यासाठी आपण इंटीजर डिव्हिजनचा वापर करू. इंटीजर डिव्हिजनसाठी डबल फॉरवर्ड स्लॅश या सिम्बॉलचा वापर पायथॉनमध्ये केला जातो आणि त्याच्यानंतर उरलेले चॉकलेट्स मोजण्यासाठी आपण मॉड्युलस ऑपरेटरचा वापर करू आणि आपले उत्तर आपण प्रिंट स्टेटमेंटचा वापर करून प्रिंट करू. या ठिकाणी प्रिंट स्टेटमेंट तीन पद्धतीने आपल्याला वापरता येतो. येथे आपण फ्रेंड्स चॉकलेट्स आणि मॅक्स चॉकलेट्स आणि रिमेनिंग चॉकलेट्स असे व्हेरिएबल्स वापरलेले आहेत, ज्यांना आपण इंटीजर व्हेरिएबल्स म्हणून यांचा आपण या ठिकाणी वापर करतो. तर प्रिंट स्टेटमेंटमध्ये स्ट्रिंग लिहिण्यासाठी कोट्सचा वापर केला जातो. तुम्ही सिंगल कोट किंवा डबल कोट वापरू शकता. प्रिंट स्टेटमेंट हे ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेटमध्ये लिहावे लागते. या ठिकाणी आपण व्हेरिएबलला डायरेक्ट प्रिंट स्टेटमेंटमध्ये लिहू शकतो. त्याच्यासाठी स्ट्रिंग नंतर एक कॉमा देऊन तुम्ही व्हेरिएबल इंटीजर व्हेरिएबल तिथे या ठिकाणी लिहू शकता. त्याचबरोबर प्रिंट स्टेटमेंटमध्ये प्लस वापरून देखील याला स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन करता येऊ शकते. त्याच्यासाठी इंटीजर व्हेरिएबलला स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करता येते. त्यासाठी आपण str लिहून ब्रॅकेटमध्ये आपण ते इंटीजर व्हेरिएबल लिहू. आणि तिसरी पद्धत आहे एक प्लेस होल्डर वापरण्याची. या ठिकाणी इंटीजर व्हेरिएबलला प्लेस होल्डर म्हणून %d या कॅरेक्टरचा वापर केला जातो आणि कोट्सच्या नंतर परसेंट लिहून आपल्याला त्या प्लेस होल्डरच्या जागी जी व्हेरिएबल वापरायची आहे ती व्हेरिएबल परसेंट लिहून त्या ठिकाणी लिहिता येते. तर अशा पद्धतीने आपण पायथॉनमध्ये प्रिंट स्टेटमेंटचा तीन वेगवेगळ्या पद्धतीने वापर करू शकतो. आता आपण हा प्रोग्राम पायथॉनच्या शेलमध्ये रन करून पाहू. तर अशा रीतीने हा प्रोग्राम रन होतो. यानंतर तुम्ही स्क्रीनच्या टॉप राईट कॉर्नरमध्ये टच केल्यास तुम्हाला एक कार्ड ओपन होईल आणि त्या कार्डवर क्लिक केल्यानंतर हा आर्टिकल ओपन होईल. या आर्टिकलमध्ये हा लेसन तुम्ही सविस्तर वाचू शकता आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक एम्बेडेड कंपायलर दिलेला आहे. त्याच्यामध्ये हा प्रोग्राम टाईप करून ठेवलेला आहे आणि तो तुम्ही रन करून देखील पाहू शकता.